नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महा डॉट टी लर्नार आणि एक्सर स्ट्रीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय ठाकरे तुमचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऑगस्ट महिन्याचे संपूर्ण दिनविशेष बघणार आहोत तर याआधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर वर आय बटनमध्ये ते तुम्हाला मिळून जातील त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ आपण महा डॉट टी लर्नार या वेबसाईटवरून रेकॉर्ड करत आहोत तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे सुद्धा तुम्ही हा ब्लॉग वाचू शकता पण त्याआधी आजचा हा व्हिडिओ बघून घ्या तर चला व्हिडिओ सुरू करू तर एक ऑगस्टचे दिनविशेष एक ऑगस्टला आंतरराष्ट्रीय मैत्री दिन आहे पण यावर्षी तसा आंतरराष्ट्रीय मैत्री दिन हा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी असतो एक ऑगस्टलाच लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथीसुद्धा असते तर लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पनला झाला आणि त्यांचा मृत्यू एक ऑगस्ट एकोणीसशे वीसला झाला त्यानंतर जागतिक स्थानपान दिन तर एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट म्हणजे हा पूर्ण आठवडा हा जागतिक स्तनपान आठवडा म्हणून साजरा केला जातो त्यानंतर असहकार चळवळ प्रारंभ एक ऑगस्ट एकोणीसशे वीसला असहकार चळवळ प्रारंभ झाला होता तर तुम्ही इथं बघा एक ऑगस्ट एकोणीसशे वीसला लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी होती म्हणजे त्यांनी आपले प्राण त्यागले त्याच दिवशी असहकार चळवळसुद्धा चालू झाली आणि त्याच दिवशी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला तर हे तिन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता एकाच दिवशी तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीसला झाला म्हणून एक ऑगस्टला त्यांचा जन्मदिन साजरा केला जातो त्याचसोबत अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तरला लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी आपले प्राण त्यागले त्यानंतर तीन ऑगस्टचे दिनविशेष तर तीन ऑगस्टला राष्ट्रीय हृदय प्रत्यारोपण दिन म्हणून साजरा केला जातो तर तीन ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णवला भारतातील प्रथम हृदय प्रत्यारोपण क्रिया पार पडली होती म्हणजे सर्वात पहिले हृदय प्रत्यारोपण भारतामध्ये तीन ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णवला झाले होते त्यानंतर सहा ऑगस्टचे दिनविशेष तर सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस म्हणून साजरा केला जातो तर सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसला अमेरिकेने हिरोशिमा या जपानच्या शहरावर प्रथम अनुभव टाकला होता त्याचसोबत भारतामध्ये राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना सहा ऑगस्ट एकोणीसशे बावन्नला झाली होती म्हणून हा दिवससुद्धा इथं साजरा केला जातो त्यानंतर सात ऑगस्टचे दिनविशेष तर सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्टला क्रांती दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो तर हा दिवस साजरा केला जातो नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसच्या क्रांतीच्या कारणाने त्याचसोबत नऊ ऑगस्टला नागासाकी दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसला ना अमेरिकेने नागासाकी या शहरावर प्रथम अनुबॉम टाकला होता सर्वात पहिले हिरोशिमावर टाकला सहा ऑगस्टला त्यानंतर नऊ ऑगस्टला नागासाकी या शहरावर टाकला दोन्ही शहर हे जपानचे शहर आहेत त्यानंतर नऊ ऑगस्टलाच आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो त्यानंतर दहा ऑगस्ट दहा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय जैव इंधन दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानंतर अगस्ट, बारा ऑगस्ट बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय हत्ती दिवस म्हणून साजरा केला जातो त्याचसोबत बारा ऑगस्टलाच आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणूनसुद्धा साजरा केला जातो बारा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून हा दिवस साजरा केला जातो त्यानंतर सोळा ऑगस्ट सोळा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय डावखुरा दिवस म्हणजेच डाव्या हाताने काम करणाऱ्यांचा दिवस म्हणून साजरा केला जातो त्याचसोबत तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस म्हणूनसुद्धा साजरा केला जातो तर अवयवदानाबद्दल आपण इथं काही माहिती दिलेली आहे ते तुम्ही या ब्लॉगवर येऊन वाचू शकता याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे त्यानंतर पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो म्हणजेच आपला स्वातंत्र्य दिवस असतो पंधरा ऑगस्टला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस त्यानंतर जागतिक संस्कृत दिन तर जागतिक संस्कृत दिन हा आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार साजरा केला जातो तर जागतिक संस्कृत दिन हा श्रावण महिन्याच्या प्रथम पौर्णिमेला साजरा केला जातो जर दोन हजार एकवीसला विचार कराल तर तो आलेला आहे बावीस ऑगस्टला दोन हजार बावीसला तो बारा ऑगस्टला राहील आणि दोन हजार तेवीसला एकतीस ऑगस्टला आणि दोन हजार चोवीसला एकोणीस ऑगस्टला म्हणजे जे इंग्रजी कॅलेंडर आहे जे आपण पाहतो त्यात वेगवेगळा दिवस राहील पण तुम्हाला जर मराठी हिंदू कॅलेंडरनुसार जर बघायचा आहे तर तो श्रावण महिन्याच्या प्रथम पौर्णिमेला असतो जागतिक संस्कृत दिवस त्यानंतर सतरा ऑगस्ट दिनविशेष सतरा ऑगस्टला इंडोनेशियाचा सुद्धा स्वातंत्र्य दिन असतो तर इंडोनेशियाला एक सतरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसला स्वातंत्र्य मिळाले होते त्यानंतर एकोणीस ऑगस्टचे दिन विशेष तर एकोणीस ऑगस्टला जागतिक छायाचित्र दिवस म्हणून साजरा केले जाते त्याचसोबत जागतिक मानवतावादी दिवस म्हणून सुद्धा एकोणीस ऑगस्टला साजरा केला जातो त्यानंतर वीस ऑगस्ट वीस ऑगस्टला जागतिक मच्छर दिवस म्हणून साजरा केला जातो हो जागतिक मच्छर दिवस त्याचसोबत वीस ऑगस्टलाच भारतीय अक्षय ऊर्जा दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस राजीव गांधी यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो त्यासोबत वीस ऑगस्टलाच सद्भावना दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो त्यानंतर बावीस ऑगस्ट बावीस ऑगस्टला मद्रास दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानंतर चोवीस ऑगस्ट चोवीस ऑगस्टला राष्ट्रीय विचित्र संगीत दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानंतर सव्वीस ऑगस्ट सव्वीस ऑगस्टला महिला समानता दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानंतर एकोणतीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्टला आंतरराष्ट्रीय परमाणु चाचणी विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो त्याचसोबत एकोणतीस ऑगस्टलाच भारतीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो तर भारतीय क्रीडा दिवस हा मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो तर मेजर ध्यानचंद यांचा जन्म एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे पाचला झाला होता त्यानंतर महाराष्ट्र शेतकरी दिवस तर महाराष्ट्र शेतकरी दिवस हा सुद्धा एकोणतीस ऑगस्टला साजरा केला जातो तर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जन्मदिमिनानिमित्त महाराष्ट्र शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो तर विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्म एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे एकला झाला आणि त्यांनी सत्तावीस एप्रिल एकोणीसशे सत्तरला आपले प्रांत ऐकले एक त्यानंतर एकोणतीस ऑगस्टलाच तेलुगू भाषा दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो त्यानंतर तीस ऑगस्ट तीस ऑगस्टला लघु उद्योग दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले ऑगस्ट महिन्याचे काही महत्त्वाचे दिन विशेष यासोबत आपल्या वेबसाईटवर आणखीसुद्धा खूप सारी माहिती आपण दिलेली आहे जसं दिनविशेष पोलीस भरती वगैरे या सर्वासाठी आपण माहिती दिलेली आहे तर त्यासाठी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनवर दिलेल्या लिंकवर येऊन तुम्हाला क्लिक करावं लागेल ला आणि इथं यावं लागेल हे बघायसाठी त्याचसोबत तुम्ही आम्हाला इथं फायव्ह स्टार देऊन आम्हाला अप्रिशिएटसुद्धा करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला अजून लाईक नसेल केलं तर प्लीज करून द्या आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून द्या धन्यवाद